रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीपासून तुती बाग आणि कीटक संगोपन गृहाचं व्यवस्थापन केल्यास वर्षभर चांगला नफा कमावता येतो. याविषयी अधिक जाणून घेऊयात रेशीम शेतीतज्ञ डॉक्टर एडी जाधव यांच्याकडून. पावसाळा सुरू होणार आहे, खरं म्हणजे वर्षभर रेशीम शेतीतून आपणाला जास्तीचा आर्थिक नफा मिळण्यासाठी ह्या जून महिन्यापासूनच किंवा पावसाळ्यापासूनच आपण तुतीबागेचं व्यवस्थापन आणि रेशीम अळ्यांच्या कीटक संगोपनाचं जर व्यवस्थापन असं वर्षभराचं एक चांगलं नियोजन जर केलं तर नक्कीच आपणाला वर्षभर रेशीम शेतीमध्ये चांगला फायदा मिळू शकतो. आता या दृष्टीनं आपण पावसाळ्यामध्ये तुतीची छाटणी करणार आहोत. तुतीची छाटणी करतेवेळी जी काही आपल्याकडे जात उपलब्ध आहे आणि त्या जातीचं जर बियाणं आपल्याला विकता आलं तर ते बियाणं आपण विकलं पाहिजे. आपल्या परिसरातले शेतकरी किंवा नजीकचे जे काही शेतकरी असतील यांना आपण संपर्क साधला तर त्या बियाण्यापासूनही आपल्याला एक चांगली आर्थिक मिळकत मिळू शकते. एकदा तुतीची छाटणी केली की त्याच्यामध्ये खरं म्हणजे लगेच अंतर मशागत केली पाहिजे, त्यामध्ये डवरणाने वखरण केली पाहिजे आणि लगेच शेणखताचा जी मात्रा आहे आपण साधारण एकरी 8 मेट्रिक टन शेणखत जर चांगल्या प्रकारे तुतीबागेमध्ये मिसळलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंतरमशागत जर केली तर याचा फायदा वर्षभर अत्यंत चांगला असा होऊ शकतो. छाटणीचं नियोजन करतानासुद्धा छाटणी ही चांगल्या प्रकारे केली पाहिजे, त्याचे डोळे जे आहेत झाडाचे ते नष्ट नाही झाले पाहिजेत आणि एका झाडावर साधारण 8 ते 10 फांद्या आपण ठेवल्या तर छाटणी चांगली होते आणि मग अंतरमशागतनंतर शेणखताचा वापर आणि त्याच्यानंतर 20 दिवसानंतर आपण जर रासायनिक खताच्या मात्रा दिली तर पहिल्या वर्षी आणि पहिला डोस जो आहे आपण पावसाळ्यातली पहिली मात्रा जी आहे ही साधारण मिश्र खताची दिली पाहिजे आणि एकरी याच्यामध्ये 24 किलो नत्र, 24 किलो पलाश आणि 24 किलो स्फुरद अशा प्रकारे जर आपण दिला म्हणजे साधारण 3.5 पोती सुपला जर आपण दिला तर हा 1 एकरला पुरेसा होतो आणि याच्यामध्ये तुतीच्या बागेची वाढ चांगली होते आणि पानांचा दर्जाही चांगला येतो. आणि पावसाळ्यामध्ये आपण जे हवामान पाहतो यावेळेला आर्द्रता वाढलेल्या असत्या, तापमान चांगलं कमी झालेलं असते आणि ही जी वातावरण आहे ही वातावरण तापमान कमी झालेली चांगली गोष्ट आहे. मात्र आर्द्रता ज्या वेळेला वाढते यावेळेला आपल्याला कीटक संगोपनासाठीसुद्धा थोडंसं वेगळं व्यवस्थापन करायला पाहिजे, कारण पहिल्या ज्या 2 अवस्था आहेत याला आपण चौकी कीटक संगोपन अवस्था म्हणतो. ह्या अवस्थेमध्ये आर्द्रता आपल्याला साधारण 80 ते 85% लागते, मात्र तापमानसुद्धा त्याच वेळेला आपल्याला 25 ते 26 सेंटीग्रेड आवश्यक असते. मात्र ज्या वेळेला किडे वाढीव अवस्थेमध्ये जातात साधारण 4थ्या आणि 5थ्या अवस्थेत यावेळेला आपल्याला आर्द्रता कमी ठेवण्याची गरज असते, साधारण 70 ते 75% आर्द्रता. मात्र पावसाळ्याच्या महिन्यामध्ये हीच आर्द्रता आपली त्यावेळेला 90 ते 95 किंवा 100% आर्द्रतासुद्धा असते आणि त्यावेळेला जर आर्द्रतेचं नियोजन नाही केलं, आर्द्रता आपण कमी नाही केली कीटक संगोपन घरामध्ये तर त्यावेळेला रेशीम अळ्यांना अनेक जीवाणू आणि विषाणूचे रोग येण्याची शक्यता असते. त्यामुळं पावसाळ्यामध्ये जरी तापमान चांगलं असलं मात्र आर्द्रता वाढल्यामुळे आणि ती वाढीव अवस्थेमध्ये जर आर्द्रता वाढली तर याच्यामध्ये नक्कीच ग्रासरी फ्लॅचेरी काही वेळेला आपणाला मस्काडीन रोगाचीसुद्धा लागण होण्याची शक्यता असते आणि यावेळेला वातावरण चांगलं असून देखील शेतकऱ्यांची अनेक पिकं नष्ट होतात आणि म्हणूनच आपण जर कीटक संगोपन काळामध्ये पावसाळ्यामध्ये एकदा तुतीची छाटणी केली की छाटणीनंतर शेतकऱ्यांना साधारण 30 ते 35 दिवसाचा वेळ असतोय, कारण आपण छाटणीनंतर साधारण 35 ते 40 दिवसानंतरच नवीन पीक चालू करतो आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी रोग येऊ नये म्हणून जर निर्जंतुकीकरण कीटक संगोपन ग्रह आणि त्याचे जे साहित्य आहे या साहित्यांचं जर आपण 5% ब्लिचिंग पावडरचं द्रावण आणि त्यामध्ये जर थोडासा चुना टाकला विहिरी गेलेला चुना आणि हे द्रावण जर कीटक संगोपन ग्रहामध्ये वापरलं आणि त्याचं चांगलं निर्जंतुकीकरण केलं तर नक्कीच वर्षभर आपणाला ग्रासरी फ्लॅचरी किंवा जीवाणू विषाणू आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नक्कीच आपण कमी करू शकतो आणि वर्षभर आपणाला चांगल्या प्रकारे रोगमुक्त अशा रेशीम अळ्यांच्या बॅचेस मिळू शकतात आणि चांगल्या दर्जाचं कोष उत्पादनही होतं. आता तुतीबागेचं जर व्यवस्थापन आपण विचार केला तर शेणखत दिलंच पाहिजे, शेणखताबरोबर आपण रासायनिक खताची मात्रा दिलीच पाहिजे आणि याचबरोबर जर शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या बॅचेमध्ये एकदा छाटणी केल्यानंतर हिरवळीची खतं म्हणजे काय आपण की ताक किंवा धेंच्या ह्यांची जर लागवड छाटणीबरोबर लगेच जर केली तर साधारणमध्ये 1 महिन्यामध्ये या हिरवळीच्या खतांच्या झाडांची वाढ होते आणि ही वाढ झालेली झाडं फुलोरा येण्याच्या अगोदरच जर पुन्हा गाडून जमिनीमध्ये त्याची मशागत केली आणि जमिनीमध्ये गाडून टाकले तर
जमिनीचा पोत सुधारतो आणि वर्षभर नंतर आपणाला हिरवळीच्या खतांचा कोणताही प्रयोग नाही केला तरी चालू शकतो. त्यामुळे पावसाळा हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामध्ये आपण तुतीबागेचं व्यवस्थापन आणि रेशीम अळ्यांच्या संगोपनाचं व्यवस्थापन याचबरोबर निर्जंतुकीकरणाचं सुद्धा वेळापत्रक आणि त्याचं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपणाला रेशीम शेतीमध्ये अत्यंत चांगला असा फायदा मिळतो.